मात्र इकडे गेल्या काही दिवसात वाघोबांचा खोडकरपणाही वाढलाय. आमच्या हद्दीत याल तर पाहाच असा इशारा वाघ वारंवार माणसाला देत आहेत. त्यात कधी वाघोबा डबा पळवतोय, कधी कामगाराचं घमिलं. गेल्या काही दिवसामध्ये वाघोबांच्या या समग्र लीलांचं दर्शन पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. सकाळच्या सोनसळी उन्हात आईबरोबर फिरायला निघालेले बछडे ताडोबाच्या जंगलात सध्या नवे सात पाहुणे आलेत. त्यातली माधुरी आणि तिचे हे चार बछडे. त्यातल्या माधुरी आणि तिच्या चार बछड्यांचं हे मॉर्निंग वॉक, तर शर्मिलाचे तीन. सध्या या दोघीजणी त्यांच्या बछड्यांना घेऊन फिरतात आणि जंगलभर हुंदडणारं हे वाघाचं कुटुंब बघायला पर्यटकांची गर्दी होते. ताडोबात आणखी एका वाघानं खोडकरपणा केलाय. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खडसंगी ते नवेगाव प्रवेशद्वारादरम्यान जांभणी परिसरात सध्या रस्त्याचं बांधकाम सुरू आहे. इथलंच एक प्लास्टिकचं टोपलं घेऊन वाघानं पळ काढला. जणू काही आमच्या भागात बांधकाम कराल तर तुमचं काय होईल याचं ट्रेलरच वाघानं दाखवलंय. काही दिवसांपूर्वी तारा वाघिणीच्या बछड्यानं असाच वनमजुराचा डबा पळवला आणि जंगलात व्हेज पार्टी केली. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर भंडाऱ्यात वाघानं तर थेट लग्नाच्या मंडपातच एंट्री घेतली. गेल्या काही दिवसात औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात बछड्यांची फुटबॉलशी गट्टी जमलीय. विशेष म्हणजे वाघ खेळते राहावेत म्हणून अशी खेळणी त्यांना दिली जातात. वाघांचा हा फुटबॉल पर्यटकांसाठी पर्वणी ठरला होता. जय वाघाचं अचानक गायब होणं, गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या मृत्यूच्या घटना वाढणं, या सगळ्या पार्श्वभूमीवर हे खेळणारे बागडणारे वाघ पाहणं खरंच सुखकर आहे. आशिष आंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.